अवघ्या 7 वर्षाच्या वैशाली यादव हिच्या हृदयाला छिद्र होतं. त्याच्यावरच्या शस्त्रक्रियेसाठीचा खर्च होता सुमारे 3 लाख रुपये. पुण्यात हडपसर भागातल्या झोपडीमध्ये राहणाऱ्या वैशालीच्या कुटुंबाकरता ही रक्कम गोळा करणं अशक्य होतं. सगळे उपाय थकल्यावर लहानग्या वैशालीनंच साधारण 2 आठवड्यापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि चित्रच पालटलं. मी टीव्हीत बघितल्या बातम्या, त्यानंतर मला आयडिया आली, तर मी म्हणजे लिहिलं, मोदी पत्र लिहिलं, मोदी सरकार मदत करा, माझ्या हृदयामध्ये होल आहे. दिवाळीपासून 1 वर्ष झालं मी पुरीला घेऊन फिरत होतो, एवढा आजार होता, तिला काळ झाला भूक, सगळे झाले फिरून, म्हणजे माझ्या चपला झिजले फिरता फिरता, हा आमदार तो खासदार सगळं ह्याच्याकडनं पेपर आण त्याच्याकडनं पेपर आण, अक्षरशः सगळ्यांनी फिरवलं. वैशालीच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयानं तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला कामाला लावलं आणि पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर मोफत उपचार करवले. ह्या रुग्णाला पूर्णतः सहकार्य करण्यात यावं आणि लवकरात लवकर हिचं ऑपरेशन करण्यात यावं, हा रिअर अनुभव आहे आणि हा मी स्वतः अनुभवल्यामुळं आणि जलद गतीने सर्व घटना घडत गेल्या. व्हेरी हॅपी, वैशाली विल गो बॅक टू हर पेरेंट्स अँड शी हॅज नॉट बीन चार्ज्ड 1 पैसा, कम्प्लिटली फ्री. सो द मोटिव्ह इज द मोर यू डू द मोर यू गेट, सो दॅट इज आवर फिलॉसॉफी. सो वी विल कंटिन्यू टू डू दिस एक्स्ट्रीमली गुड चॅरिटेबल वर्क. यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या वैशालीला रुग्णालयातून लवकरच घरी पाठवलं जाणार आहे. आपण बरं झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकतोय, तसंच आपल्यासारख्या गरीब कुटुंबाची काळजी घेणारही कुणीतरी आहे याचाही तिला आनंद झालाय. दिल्लीहून रामराजे शिंदेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.